नाही ना येऊ येतात इथून येतात इथून उतरत आणि गजू बाय टायल घे ना टायल द्या ना त्याच्यापाशी टायल द्या ना पाय पुसायला पाय बाकीच्या सगळ्या बाजूला चला हो पप्पा इकडे असं ऐकून हा समोर समोर बोल हा आजी थांबा ना तुम्ही थोडे मामा जा बाई थांबा Thank you.
दिगंबर महाराज गुट्टे राजेंद्र महाराज गुट्टे Oh,
सेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलोणीचा माहेरा भेटी रखमाईच्या वरा पांडुरंगा देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या इथल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हाला सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय विक्रमजी तुकारामजी ताबाळे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे दोन्ही सुपुत्र प्रदीपजी आणि पांडुरंगजी आणि त्यांचा सर्व ताबाळे परिवार या परिवाराच्या वतीनं तुमचे हरिभक्तिपरायण विठ्ठल महाराज जाधव यांच्या माध्यमातून मिळालेलं निमंत्रण नामदेवराव शेळके पाटील यांनी अधून मधून करून दिलेलं स्मरण त्यामुळे तुम्हा सर्व आडगावकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने पूज्य
पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य आत्मानंद गिरीजी महाराज त्यांनाही मनोभावे वंदन. माझे ज्येष्ठ गुरुबंधू दादा पाटील दिग्रसकर त्यांनाही मनोभावे वंदन करतो. महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजलेलं मी त्यांच्याशिवाय एकही कॅसेट कीर्तनाची काढली नाही ते थोर मृदंगाचार माझ्यावर बंधुळ प्रेम करणारे राम काजळे त्यांचे चिरंजीव काजळे सहकारी मृदंगाचार्य त्यांचे शिष्य त्यांनाही वंदन. विनयकरी महाराज सर्व ताळकरी महाराज सर्व गायनाचार्य महाराज दिगंबर बाबा पासून राजेश ना बरोबर आहे राजेश महाराज माझ्या सोबत आलेले काशीनाथ महाराज पाटील संतोष महाराज अश्विन महाराज इथले अजूनही गायनाचार्य सर्वांची नावं जरी मला माहिती नसली तरी माझ्या सर्व गुणीजनांच्या बद्दल मला पांडुरंगा सारखा आदर प्रेमभाव त्या सर्व गुणीजनांना पुन्हा एकदा नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन करतो. अतिशय सुंदर नियोजन केलं प्रगानंदराव भागवा भागवी नाही काट कसर नाही लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं असं या दोन्ही भावाने आपल्या वडिलाच्या गेहूं गोड जेवणाचा कार्यक्रम त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा सुंदर मंडप सुंदर साऊंड सिस्टीम शूटिंग वाले तुम्हालाही नमस्कार. अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल प्रदीपजी आणि पांडुरंगजी या दोन्ही बंधूला धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातील मंडळी लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. प्रदीपजी आणि पांडुरंगजीच्या वतीनं तुम्हा श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल बाजी चालत नाही मातुलो यस्से गोविंदम पिता यस्से धनंजय अर्जुना सारखा वीर ज्याचा बाप होता भगवान श्रीकृष्णा सारखा मामा त्याचाही भाचा अभिमन्यू मिला बाबा मग भगवान कृष्ण ज्याचा मामा होता त्याचा भाचा मेला तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे जगन माता सीता ज्याची सून होती
देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र होता त्या राजा दशरथाचा विचार करा. चार पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. चार पुत्राचा बाप राजा दशरथ मेला रात्री 12 पाणी सुमंत प्रधानानं पाजलं पण चौघापैकी एकही पोर बापाला पाणी पाजायला नाही. जिथं देवाच्या बापाचीही अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता. आएगा सो जाएगा राजा रंक पके सामान्यात जाऊ दे. मला प्रदीपजीने आणि पांडुरंगजीने सांगितलं आमच्या वडिलांनी गोमातेची सेवा केली आणि ती परंपरा अजूनही आहे. स्वतः भगवान सांगताय ग्रहस्थाने करावे गोरक्षण, चाराव्या जेथे तृण आणि जीवन, स्वापदादी संकट आले या जाण वेचुनी प्राण रक्षाव्या. किंवा द्वेदाने वचनं विप्रानुखम धुर्म अंगाने देवता युयम साधव यश हृदी. हे 5 शब्द गर्गसहित येत आहे. भगवान म्हणतात वेद माझं वचन आहे, ब्राह्मण माझं मुख आहे, देवता माझं अंग आहे, साधू माझे प्राण आहे आणि गाय माझं शरीर आहे. वेदाने वचनम विप्रामुखम गावस तनुर्मम अंगाने देवता युयम साधव यश हृदी. म्हणून गोमातेची सेवा म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा आहे. बस पुण्याशी कारण उत्तरार्ध सारखं आलं म्हणून माझी जन्मली झाली. तुमचा ते इतर दोष नाही, मी कबूल करतो ना काय झालं ते. मी जे उत्तरार्ध म्हटलं ते
जाणया जीवन म्हणा माझे. हे उत्तरार्धच आहे पुण्याशी कारण इतुलेची त्याच पूर्वार्ध क्षुदयासी अन्न ताटयासी वर्ण क्षुदयासी पुण्याशी कारण तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज क्षुदयासी अन्न तानल्या जीवन पुण्याशी कारण इतुलेशी तिथे भूत दया गाई पशुचे पालन तानल्या जीवन व नामाचे म्हणजे एवढा फरक आहे. आणि एवढा फरक म्हणजे जमीन आसमान इतका फरक होतो. बरं का तागडे महाराज विशेष हा लाभ संत संगे लाभतो विशेष संत संगे. अरे अभंगच बदलतो विशेष हा लाभ संत संगे तुकाराने काला वैकुंठी दुर्लभ लाभ तो विशेष संत संगे जेथे जावे तेथे कपाळ सरीचे. तुमचा काय दोष आहे विठ्ठल पुण्याशी कारण इतुलेचे तेव्हा गोमातेची सेवा. आणि गोमातेची सेवा करता करता ज्याने देह ठेवला म्हणून आजचा दिवस सामान्य नाही. सागला हा पर्वकाळ हे तुम्ही थोडस लक्ष द्या. पर्वकाळ एकंदर पाच पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मे नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र त्यातला हा पर्वकाळ. ज्याने हा साध्य केला ते विक्रमजी दाबाडे त्याकरता सांगतो मी. साधला हा पर्वकाळ एकंदर पाच पर्व आहे. रामजन्म कृष्ण जन्म वामन जयंती नरसिंह जयंती आणि महाशिवरात्री पाच पर्व. त्यापैकी आजचं एक पर्व आहे नृसिंह जयंती. कशामुळे एक अब्ज 60,30,10,700 वर्ष 9 महिने लक्षात आहे का आकडा काजळे बाबा. एवढं आयुष्य होत त्या बाबाला ज्याच्याकरता आज नरसिंह झाला. एक अब्ज 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. एक अर्भुत 60 कोटी देखा 30 लक्ष रस सहकृ लेखा सात से ते 9 मास पापा तया हिरण्य कश्यपा काय झाले. आणि त्यानं नुसतं आयुष्य नाही पळवाटा. आत्मरण नको बाहेर नको दिवसा नको रात्री नको सजीवा करून नको निर्जीवा करून नको शस्त्रान नको अस्त्रान नको नराकडून नको नारीकडून नको अशा पाच पळवाटा. पहिले 3 मुले होते त्यांना पण ते बापासारखे होते. बरं का संतोष लाल अनुल्ला आणि सल्ला हा नरसिंह जयंती म्हणून 5 महिने घेतो. आणि ज्यांच्या करता आहे त्यांनी हा पर्वकाळ साधला म्हणून विशेष माहिती आहे. विठ्ठल मोठा लाभ होता दुसरा अनुल्लाद होता तिसरा सल्लाद होता आणि सगळ्यात धाकटा प्रल्हाद. आणि मग पहिले तिघ का प्रसिद्धीला आले नाही त्याच कारण ते बापासारखे निघाले. बापासारखे निघाले दादा पाटील म्हणून 3 पोरं प्रसिद्ध झाले नाही. हे विरोधात गेलं. प्रसिद्ध कोण होतो तुम्हाला चांगलं माहित आहे. जे विरोधात जात ते प्रसिद्ध. हा विरोधात गेला प्रल्हाद कारण बापाचा कायदा आता बसत आले म्हणजे बसा बाबा आता खूप जागा आहे मंडपात. आता एक तर उशिरा आले तुम्ही 12:45 झाले. मी मानव तरुण इथे 11:45 सवयीप्रमाणे नाही तुम्हाला उशीर होत असेल त्याच्याबद्दल मी नाराजी नाही. पण आता मागणं आलं तर बसा ना माग. इथं पुढं आलं म्हणजे शूटिंग मध्ये तेच एकटं येत जे उशिरा येत ते लोकही पाहतात आले बरं का एवढ्यासाठीच ते पुढे येत. विठ्ठल नाव घेऊन देवाचे हे प्रीत हिरण्य
कश्यपूचे, माझ्या राज्यात नाम घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल, पण मुलगाच कायद्याचं उल्लंघन करणारा निघाला। नाम प्रल्हाद उच्चारी राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार दिला पाहिजे। 5 सेकंद मध्ये लावलं त्याने, नाही तर मोठ्या मोठ्या ठिकाणी दादा पाटील लाईट गेल्यावर अरे जनरेटर का सुरू होत नाही, अर्धा तास झाला डिझेलला गेलं दादा जिंतूरला, म्हणून तुझं कौतुक मिठा। भजन करतो का सारखं भजन करतो, सार ऋषी किसी कोठे आहे पिता कुसे प्रल्हादासी सान ऋषी केशी कोठे आहे, येरुमणी काष्टी पाषाणी सगळी आहे वनमाळी जेथे तेथे, मग सगळीकडे आहे तर कस्मा स्तंभे न दृश्यते, हा प्रश्न प्रल्हादाला बाप विचारतो कधी सायंकाळी, कस्मा स्तंभे न दृश्यते, आणि सगळीकडे आहे तर मग खांबात का नाही आहे ना बाबा, त्या खांबात हा राळा मारलेला
मी का थांबलो ती दोन प्रमाणे रागाटी स्तंभी नारायणे प्रगटले तरी खांबावरी लात मारिली दुर्जेने स्तंभी नारायणे प्रगट पण दुर्जन तो लात मारे खांबावरी स्तंभी नर हरी प्रगट स्वामी धरला मांडीवर याच कारण सांगतो त्यानं एवढं आयुष्य असून पळवाटा आतमरण नको बाहेर नको दिवसा नको रात्री नको शस्त्रात नको अस्त्र नको नारीकडून नको नराकडून नको सचिवाकडून नको निर्जीवाकडून नको आत नको बाहेर नको दरवाजात पकडला दिवसा नको रात्री नको संध्याकाळी धरला नको शस्त्रां नको नखान फाडला अंबराकडून नको नारीकडून नको म्हणून नरसिंह झाला तो आजचा दिवस विठ्ठला आणि तो पर्वकाळ तुमच्या वडिलांनी साधला गोड जेवण या पर्वकाळाला जे पाच पर्व आहे वर्षामध्ये पाचच आहे राम जन्म कृष्ण जन्म शिवरात्र वामन जयंती आणि आजचा नरसिंह जयंती म्हणून मी उल्लेख केला साधला हा पर्व काळ मरण प्रत्येकाला आहे पण आम्ही मरताना रडतो काजळे महाराज आणि साधू संत महात्मे ऋषी मुनी मरताना हसतात उलट आहे का दृष्टीचा बदल आहे एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी 40 पास झाले एकाचा नंबर विसावा एकाचा एक विसावा विसाव्या नंबर जपावा रडत आलं एक विसाव्या नंबरच टेळे वाटत ज्याचा नंबर विसावा ते रडत बाप म्हणला नापास झाला काय नाही बाबा मग का रडतो विसावा नंबर आला बाबा रडतो का 21 पोरं पुढे गेली बाबा इतक्या शेजारच आलं दादा पाटील त्या पेढे तू माझ्याच वाढूच्या वेळे का हो तुझा नंबर 21 आता बापाकडे बघू लागला इकडे हा मुलगा तुझ्याच वर्गात हो अरे याचा नंबर 21 आहे आणि अर्ध्या गावात पेळे वाटून आलं आणि तुझा नंबर 20 आहे रडतो मला वाईट वाटत पप्पा कशाबद्दल 19 पोरं पुढे गेल्याबद्दल आनंद झाला वाटील कशाचा 19 मागे टाकल्याचा नंबर तिथेच आहे बरं जेवणाचा आहे दृष्टीचा बदल आहे 20 वाल पुढं पाहत 19 गेले पुढं बसलं रडत 21 वाल माग पाहत 19 टाकली मागण द्या बेरे अगदी तसंच मरणाचा आहे पाहण्याचा दृष्टिकोन आम्ही मरताना रडतो साधू संत मरताना हसतात याच कारण पहिलं ते मरण समजत नाही दादा पाटील प्रवासाचा पूर्ण विराम समजतात मरण म्हणजे प्रवासाचा पूर्ण विराम आहे आपण सध्या प्रवासी आहोत काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला आम्ही आडेगावचे नाही तुम्ही ना आम्ही सगळे प्रवासी अरे प्रवास कधी संपतो आडेगावचा माणूस परभणीला गेला म्हणजे नाही परभणीहून येतो पुन्हा संध्याकाळी आला म्हणजे बाथरूम मध्ये फ्रेश होतो ज्या बाकड्यावर बसून गेलतो त्या बाकड्यावर बसतो मग बायकोला म्हणतो आंबरच्या कटकट संपली एकदाची म्हणजे सकाळी तिथून गेलं परत संध्याकाळी तिथं आलं म्हणजे प्रवास संपला तसा आम्ही जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे आपण सध्या प्रवासी आहोत आणि एक लक्षात ठेवा प्रवास दादा पाटील वयमानावर नाही तिकिटावर आहे तिकिटावर ज्याचं तिकीट जिथे संपत तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं ही वैचित्र माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो 92 आजोबा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत प्रेत यात्रेत स्मशाना
ज्याचं प्रेत जळतंय ते 22 वर्षाचं, आणि त्या प्रेताकडे पाहून ढसा ढसा रडतो तो आजोबा त्या नवचा. का? तिकीट संपलं, तिथे त्याला उतरावं लागतं. याचं नाव प्रवास आहे. 22 वर्षाचा तरुणा बांडपुऱ्या मरून पडला, सगळे गाव रडत होत. काजळे महाराज लहान मुलापासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत रडारड चालली होती. एक भगव्या वेशाचे महात्मे त्या गावात आले. ते दृश्य पाहून विचारू लागले, क्यों जी बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गाँव वाले रो रहे, बात क्या है? इकलौता बेटा था महाराज, माँ बाप तो गुजर गया. अरे वो इकलौता बेटा गुजर गया तो पूरे गाँव वाले क्यों रो रहे? ते लेकरू असं गुणाचं होत महाराज, श्रीमंताचं होत, पण घरावृत नव्हतं. झोपडपट्टीत पाहुणे येऊ द्या नाही तर वाड्यात सगळ्यांच्या आधी ते लेकरू हजर असायचं. पाहुणे वाटे लावेपर्यंत चहा पाणी घर मालकाला काही त्रास नाही, आणि घर मालकाचा चहा न घेता निघून जायचं. म्हणून त्या गुणवान लेकरासाठी गाव रडतंय महाराज, त्याच्यासाठी सगळे गाव रडतंय. तर ते मायबापाला यक्त होत म्हणतात. त्या मायबापाची काय अवस्था? इथं कशाला बाता मारता महाराज, जा ना तिथे. काजळी महाराज तिथं तो भगव्या वेशात साधू आला. ते मायबाप ओक्सा बोक्सी रडत होते. साधू विचारलं, होते इकडं होता बेटा था महाराज, गुजर गया ऐसा बुरा मत बोलो. जी गुजर गया ऐसा बुरा मत, अजी गुजर गया बुरा मत बोलो. आम्ही काय वैरी आहोत का महाराज? माय बाप रात्री 12 डॉक्टर साहेबांनी सांगितलं डेड बॉडी घेऊन जा, 12 तास झाले, तुम्ही का बुरा मत बोलो, बुरा मत बोलो, बुरा मत बोलो. साधू म्हणाले, वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया, वो था अपने सफर में, आज अपने घर गया. मी का सांगतो ही व्याख्या लक्षात ठेवा. म्हणून मरण त्याला महात्मे प्रवासाचा पूर्ण विराम म्हणतात. प्रवास संपला की आनंद होतो ना, तस. दुसरं एक कारण, ते प्रवास दुसरी व्याख्या, मरणाला माहेरा जाणं समजतात. एक लक्षात ठेवा. आता मी माता भगिनींना विचारतो, खरं बोलायचं आनंद कधी होतो, सासरी जाताना का माहेरी? रडारड चालती ते सासरी जाताना, मायच्या गळ्याला, बापाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला बिलगू 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 रडती कोण? ले सासरी जाताना, माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, तिराच्या गळ्याला. अरे पाहत नाही, पिशवी उचलली का चालली भावासोबत स्टँडवर. म्हणजे आनंद होत असतो तो माहेरा जाताना. म्हणून आम्ही मरण समजतो त्याला साधू संत माहेरा जाणं समजतात. म्हणून आम्ही मरताना रडतो, ते मरताना हसतात. का?
आम्ही मरण समजतो आणि महात्म्य त्याला माहेरा जाणं समजतात. लक्षात आलं पाहिजे. आलो मित्राच्या माहेरा ही सासर आहे. आपण इथे आलो ना जीवालाच वधू म्हटलेलं आहे आणि जीव रूपी वधूचं हे सासर आहे. जिथे नानायचं असते त्याला सासर म्हणतात, आनंद भोगायचा असतो बाबा त्याला माहेर म्हणतात. हे सासर आहे. येवणे वराडीने पैसल्या टेकी कोणतो नवरा नाही वळखी. कोणतो नवरा नाही वळखी दादा बाटे जर वळखी असते तर विचारलं असत का. मी कवनाची जीवाला वधू म्हटलेला आहे. ती जीव रूपी वधू संसार रूपी सासरला नांदायला आहे. सासर आणि माहेर मध्ये फरक काय. जिथे पारतंत्र आहे काजळे महाराज त्याला सासर म्हणतात. सासरला सर्वाच्या नंतर झोपावं लागत. सासऱ्याच जेवण, सासूचं जेवण, तिळाचं जेवण, पतीचं जेवण, नणंदेचं जेवण, नंतर हे जेवण.
सर्व झाल्यावर सासऱ्याचं सासूचं आंघरून पांघरून तिच्या उशाकडे तांब्या याच्या उशाकडे तांब्या तिचा तंबाखूचा पटवा याची पानाची पिशवी त्याची बॅटरी याची छत्री गेले रात्रीचे बारा मग झोपली तर उशिरा उठल्यावर सासूची तक्रार आड गावा झोपूनच आहे अजून आताच्या पोरी तसल्याच आणि तू तसलीच होती सास बी कमी बहु थी ना आताच्या पोरी तसल्याच जिथे पूर्ण पारतंत्र आहे त्याच नाव सासर आहे आपण या सत्ता स्वाधी केले जिथे पारतंत्र आहे दादा पाटील त्याच नाव आहे सासर जिथे स्वातंत्र्य आहे मुलगी माहेरा आली किचन मध्येच असते तिची मम्मी स्वयंपाक करते मम्मी लाड करते बेटा गरम गरम जेवली भाऊ जेवायचाच आहे बाप जेवायचाच आहे सगळ्या परिवार जेवायचा आहे मम्मी स्वयंपाक करते 8 वाजता संध्याकाळी मुलगी जेवते जेवण झाल्यावर म्हणते आई मी झोपते बरं का जा बेटा झोपली 8 ला सकाळचे 8 वाजले तरी उठत नाही तिचा भाऊ जातो गोंद्या झोपण्याच्या तिच्या अंगावरच ब्लँके पाय आईला ऐकू जाते हे गोंद्या झोपू दे माझ्या लेकीला रे सासरी त्रासली रे इथं तरी 4 दिवस आनंद घेऊ दे आनंद भोगायचं ठिकाण म्हणजे माहेर आहे नांदायचं ठिकाण सासर आहे आम्ही ज्याला मरण समजतो आम्ही त्याला माहेरा जाणे समजता म्हणून आनंद आहे पुन्हा एक जिथे सासू आहे सासरा आहे दीर आहे पती आहे ननंद आहे याला म्हणतात काजळे महाराज सासर जिथं मम्मी आहे डॅडी आहे पिती आहे भैया याला म्हणतात माझे माहेर पंढरी झाले गेले ते गेले दिगंबर पण हे दोन गायक दादा पाटील चंद्र सूर्य असेपर्यंत अमर झाले पुन्हा ऐसे कोणी होणे नाही कोणाला कितीही डुप्लिकेट करू द्या नाही जमत नाही अरे किती गायक जगाच्या पाठीवर आहे हे दोन गाये अमर का झाले ठरा यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला लता देवी आणि भीमसेनजी जोशी अभंग गायल्यानं कंठ पवित्र झाला म्हणून यांची कीर्ती अभंगच आहे भंग पावत नाही बाकीच्यानी गाणे म्हटले रूप तेरा दादा पाटला पाठ आहे बाकीच्याही गायकांनी रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना अरे हे शब्द यांनी गायलेच पण संताच्या मुखातून आलेले रूपी गुंतलेलो चरण चरणी स्थिरावले मानवते अमर झाले माझे माहेर पंढरी रुक्माई आमची माय आहे चंद्रभागा बहीण आहे पुंडलिक राय भाऊ आहे आणि पाडुरंग बाप आहे म्हणून माहेर संताचे माहेर
केशवाचे पंढरीये माझे मायेर साधनी ओहिया कांडणी जाऊ येती जायना की माये तया पंढरपुराण भेटेन माहेरा आपुलिया या न्यायाना आलो निजाच्या माहे। अजून एक प्रमाण सांगतो, नामदेव रायांनी संकल्प केला, वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात सांगतो, संकल्प अपूर्ण राहिला, आयुष्य संपलं, आयुष्य कळसाशी आले आणि एकादशीच्या दिवशी देवाला आग्रह धरला, आज मला समाधी द्यायची पांडुरंगा, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, कशासाठी समाधी विश्रांती घ्यावया नामा, हे आषाढीची या एकादशीची यात्रा, फक्त माझी एक विनंती आहे, काय देवा, फक्त 15 दिवस थांब, 15 दिवसाने तू म्हणतील तस पुरविल अंतरी भेट तुझे नामदेवाची समाधी घेतल्यानंतर वैकुंठात नामदेव राय देवानी आठवण करू दिली, ते अपूर्ण कार्य आहे ना अभंग लिहिण्याच, जावं लागेल तुला, नामा होता वैकुंठाशी, देव विनमी तयासी, आपण कुठे जाऊ,
देहू गावामध्ये बोलोबा मोरे नावाचे सज्जन ग्रस्त आहे. देवाने सांगितलं बोलोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. बोलोबाची पत्नी तिचं नाव कणकाई. नाना सोडून पोटा पण येताना बजावून सांगितलं जातो.